subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आपल्या वंदनीय अशा ज्याने आपलं सर्व आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं अशा दीपा पाटील साहेबांचा स्मृती दिन आहे. या स्मृती दिनानिमित्तानं आज इथं आपले सर्व नेते मंडळी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत, विविध पक्षाचे सर्व नेते मंडळी आहेत, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व विविध संघ आमच्या पदाधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरीनं छोटे मोठे सगळे आपण एक असे सर्व जाती धर्माचे संघटनांचे सर्व पक्षाचे नेत्याने सर्व समाज आलेला आहे. मित्रांनो, हा जो समोर भाग दिसतोय यापेक्षा आणखी जास्त मोठा भाग मागच्या बाजूला येताना पुढे जात आलेला नाही आणि असं खऱ्या अर्थानं लाखोच्या संख्येनं आलेले माझे सर्व प्रकल्पग्रस्त आणि समाज बांधवांनो, आपल्याला इथं आता आम्ही आता जास्त भाषण लांबवणार नाही कारण मला कल्पना आहे 10 वाजता आपण आला, 1:30 वाजून गेलेले आहे, 2 वाजत आहेत. त्यावेळेला इथं आपल्याला संघर्ष सेना म्हणून जे आहे त्यांचे हरिचंद्र पाटील हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते आपल्याला पाठिंबा द्यायला त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे. अखिल कराडी समाजाचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे आणि मिनी डोर रिक्षा वगैरे जे रायगड जिल्ह्याच्या आहेत त्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. अशा प्रकारे जवळजवळ 60-70 संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. या सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की ज्याला ज्याला म्हणून जमलं त्यांनी आपल्याला दिलंय. मला वाटते आपल्याला सपोर्ट करायला 99% सर्व समाज आणि सर्व पक्ष आलेले आहेत. थोडे बहुत काय असतील त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. आपल्याला आपलं काम करायचं आहे, आपल्याला आपलं काम करायचं आहे की आपल्याला दीपा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला द्यायचं आहे आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला 1000% वाटतंय की दीपा पाटलांचं नाव दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही अशा प्रकारचं माझं आवड म्हणणं आहे. एक गोष्ट नक्कीच, शिडकोला आता आपण पत्र दिलंय की तुमचा ठराव बदला, तुमचा ठराव बदला आणि लवकरात लवकर आपल्याला काय करा, दीपा पाटलांचा ठराव मंजूर करा आणि महाराष्ट्र सरकार पाठवा, नाहीतर काय करणार हे आमचे अध्यक्ष आता दशरथ पाटील साहेब सांगणार आहेत की पुढलं आपल्याला काय करायचं, पुढली भूमिका ही दशरथ पाटील सांभाळत जायचे आहेत. पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं, बोलण्यावरनं, येण्यावरनं, धडपटीवरून दिसतंय की यांना लवकरच आपल्या दीपा पाटील साहेबांचं नाव इंटरशिपला द्यावं लागेल, त्यासाठी आपण कायमचं सज्ज राहूया इतकीच विनंती करतो. मी कायम तुमच्या बरोबर आहे, कायम तुम्ही आमच्या बरोबर आहात अशी खात्री बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.